नमस्कार। चला तर आज मी तुमच्यासोबत खास पितृपक्ष स्पेशल किंवा श्राद्धाच्या पाण्यात वाढली जाणारी तांदळाची सोपी आणि झटपट अगदी बासुंदीच्या चवीची ही मस्त घट्ट आणि दाटसर अशी खीर कशी तयार करायची, त्यासाठी कोणती एक जबरदस्त ट्रिक वापरायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। चला तर मग परफेक्ट खीरच्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला अजिबात विसरू नका। चला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ भिजत घालणार आहोत। तर एका छोट्याशा बाउलमध्ये मी फक्त आणि फक्त 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ आहे बासमती। तर बासमती तांदूळ जर तुम्हाला नसेल वापरायचा तर कुठलाही तांदूळ घ्या, सुवासिक असेल तर उत्तमच। इंद्रायणी तांदूळ किंवा बासमती तुकडा किंवा आंबेमोहर, कुठलाही जो तुम्ही भातासाठी वापरत असाल तो घेतला तरीही चालेल। मी आज इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे, फक्त आणि फक्त 2 चमचे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थितपणे तांदूळ हा स्वच्छ 1 ते 2 वेळेस धुवून घेणार आहोत। त्यानंतर ह्या तांदळामध्येच आपण 10 ते 12 बदाम घालणार आहोत। अख्खे बदाम तुम्हाला असेच असे धुवून याच्यामध्ये घालायचे आहेत आणि जवळपास 1 ते 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये घालून तुम्हाला 10 ते 12 मिनटं याला छान असंच भिजत ठेवायचं आहे। म्हणजे बदाम आणि जे आपण तांदूळ घेतलेला आहे तेसुद्धा व्यवस्थितपणे सोक होतील। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्ही कोमट पाणी वापरलं हे भिजवण्यासाठी तरीही चालेल। तर 10 ते 12 मिनटानंतर बघू शकता छान आपला तांदूळ आणि जे बदाम आहेत तेसुद्धा व्यवस्थितपणे भिजलेले आहेत। तर बदामाची जी साल आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे, बदाम सोलून घ्यायचे आहेत। तर बदाम सगळे सोलून इथे तयार आहेत। बदामाच्या ऐवजी तुम्ही काजू घेतले तरीही चालेल, पण ह्या खिरीमध्ये बदाम जास्त छान लागतात। त्यानंतर छोटं मिक्सरचं जार किंवा छोटं जे भांडं असतं, चटणी जार असतो, त्यामध्ये तांदूळ आणि जे बदाम आहेत ते आपण घालून घेणार आहोत। आणि त्यानंतर 1/2 वाटी मी इथे दूध घातलेलं आहे आणि छान याला एकदम मऊसूत पेस्ट होईपर्यंत बारीक वाटून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने एखादा तुकडा बदामाचा राहिला तरीही काही हरकत नाही। आणि हे जे खिरीचं प्रमाण आहे, 4 लोकांसाठी परफेक्ट खीर आपण इथे बनवणार आहोत। तर त्यानंतर गॅसवरती एक मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा मी इथे सुका मेवा घातलेला आहे, जसे की काजू आहे, बदाम आहे आणि थोडेसे पिस्त्याचे काप आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। तर अगदी मिनिटभर आपण तुपावरती हे जे ड्रायफ्रूट्स किंवा काजू बदाम आहेत त्यांना परतून घेणार आहोत। असं केल्याने खिरीमध्ये एक छान क्रंच मिळतो आणि तुपामध्ये तळल्यामुळे याला छान तुपाचा स्वादसुद्धा लागतो। तर 1 मिनिटभर सगळे ड्रायफ्रूट्स परतून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये 1/2 लिटर दूध घालत आहे। आज आपण परफेक्ट 1/2 लिटर दुधाची ही जी श्राद्धाची किंवा पितृपक्षात बनवली जाणारी खीर आहे त्याची रेसिपी बघतोय। तर दूध आपण इथे घातलेलं आहे 1/2 लिटर। व्यवस्थितपणे एक उकळी काढून घेऊया, म्हणजे दूध आपलं छान इथे उकळलं पाहिजे। आणि दूध उकळल्यानंतर लगेचच आपण जे बदाम सोलून घेतलेले होते आणि तांदूळ मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये तुम्हाला सतत ढवळत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही हवं असल्यास एखाद्या विस्करनेसुद्धा मिक्स करू शकता, कारण गरम दुधामध्ये तांदळाची पेस्ट टाकल्यामुळे काय होतं, लगेचच गाठी वगैरे होऊ शकतात, तर त्याला थोडंसं मिक्स करत जायचं। तर जे बदाम आणि भिजवलेले तांदूळ याची जी पेस्ट आपण याच्यामध्ये वापरलेली आहे त्यामुळेच तुमची जी खीर आहे अगदी बासुंदीच्या चवीची आणि एकदम दाटसर तयार होते। तर तुम्हाला कुठलीही गोष्ट याच्यामध्ये जसे की कॉर्नफ्लॉर वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर इथे मी 2 चमचे खमंग भाजलेली चारोळी याच्यामध्ये घालत आहे, तव्यावरती फक्त हलकीशी गरम करून घेतलेली आहे। असल्यास तुम्ही तुपामध्ये सुद्धा अगोदर जसे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते त्यामध्ये सुद्धा चारोळी तळून घेऊ शकता। त्यानंतर 1/2 वाटी मी इथे घातलेली आहे साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, मी आज खूप जास्त गोड ही खीर करणार नाही आहे। तर 1/2 वाटी साखर मी घातलेली आहे। सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थितपणे आपण ह्या खिरीमध्ये मिक्स करून घेऊया आणि सतत तुम्हाला ना याला हलवत राहायचं आहे, म्हणजे जोपर्यंत आपली खीर तयार होत नाही तोपर्यंत, कारण तांदूळ याच्यामध्ये वापरल्यामुळे तांदळाची जी खीर आहे ती कढईला पॅनला खाली लागू शकते। त्यामुळे तर बघू शकता आत्ताच आपली जी खीर आहे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही जी खीर आहे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते। तर तांदूळ आपण भिजवलेला आहे त्यामुळे तांदूळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही, कारण तांदळाची बारीक पेस्टसुद्धा केलेली आहे। तर पटकन शिजते, 7 ते 8 मिनटातच सगळ्या जर साहित्य किंवा गोष्टी तयार असतील तर 7 ते 8 मिनटातच ही जी खीर आहे ती तयार होते। तर अशा पद्धतीने आपण 7 ते 8 मिनटांपर्यंत छान याला मंद गॅसवरती उकळवून घेतलेलं आहे।
आता जरी थोडीशी पातळ वाटत असली पण ही खीर थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी घट्ट होते, तर सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे आपोआप ती घट्ट होते। तर खीर आपली इथे तयार आहे। गॅस बंद करण्यापूर्वी आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 टीस्पून घालणार आहोत वेलची पूड। तुम्हाला आवडत असल्यास जायफळाची पावडरसुद्धा घातली तरीही चालेल। तर वेलची पूड व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आणि सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण असं की वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे त्याचा छान स्वाद ह्याच्यामध्ये राहतो टिकून। तर व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतलेला आहे, गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। तर खिरीचा घट्टपणा किंवा दाटसरपणा तुम्हाला इथे दाखवते, अगदी मस्त घट्ट आणि बासुंदीच्या चवीची झटपट 7 ते 8 मिनिटात तयार होणारी ही खिरीची रेसिपी आहे। तर नक्की एकदा ट्राय करा, बघू शकता चमच्याला उलटं करून बघितल्यास अशा पद्धतीने एकदम कोटिंग कन्सिस्टन्सी आलेली आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आपली खीर इथे तयार आहे। तर ह्या पितृपक्षात पितृपंधरवड्यात तुम्ही ही जी खीर आहे ती नक्की एकदा ट्राय करा। आणि एरवीसुद्धा तुम्ही पितृपक्षातच काय असंही जर तुम्हाला काही गोड खावंसं वाटत असेल तरीसुद्धा ही खिरीची रेसिपी झटपट होणारी नक्की ट्राय करू शकता। तर सांगा मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली। आणि हो, व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय।